सर्वांना नमस्कार. मित्रो, आज एका अत्यंत गंभीर विषयावर, परंतु कोणाजवळ ही न बोलू शकणाऱ्या विषयावर आपण बोलणार आहोत. तो म्हणजे नपुसकत्व, म्हणजे एखाद्या पुरुषामध्ये पुरुषत्व नाही असं, ज्याला इम्पोटेन्स असं म्हणतात, किंवा याचाच एक दुसरा पार्ट आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन, ईडी असं पण असं म्हणतात. तर याची कारणं काय असतात, याची सुरुवातीची लक्षणं काय असतात, कोणामध्ये हे होऊ शकतं, सुरुवातीपासूनच असतं की हे नंतर डेव्हलप होतं, हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, झाल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, हे आज आपण पाहूया. त्यापूर्वी डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, कॉमन आढळणारं सगळ्यामध्ये जे असे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये, ते म्हणजे मानसिकता, सायकोलॉजी. मानसिकता त्या व्यक्तीची जर ढासळत चालली आणि त्याला थोडी जाणीव झाली, आता माझं काही खरं नाही, आता पुरुषत्व निघून चाललं, आता चाललं, आता कमी, मग आणखी काही जास्त बिघडत चाललं. म्हणून धीराने घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्ही हिंमत नाही सोडली पाहिजे आणि त्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टरांना जाऊन बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. आज प्रत्येक गोष्टीला सोल्युशन देऊ शकतं. आपण म्हणतो जिथं प्रॉब्लेम असतात तिथं सोल्युशन असतं, म्हणून हिंमत नाही हाडली पाहिजे आणि खूप दिवस हा प्रॉब्लेम झाकून नाही ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची मानसिकता, हा प्रॉब्लेम लवकर बोलला पाहिजे. आपण काय म्हणतो, विचारा म्हणजे कोणतरी सांगेल, विचारलंच नाही तर कोण सांगेल. म्हणून ही मानसिकता आधी केली पाहिजे आणि याच्यामध्ये जर वाढ होत असेल त्रासामध्ये तर शांत नाही बसलं पाहिजे. तसंच आपली जी फॅमिली असते, आपल्या कुटुंबातली जी माणसं असतात, जे जास्त विश्वासू तुमचा जोडीदार असेल, याच्याशीही उघड चर्चा केली पाहिजे आणि हे चर्चा करून त्यातून मार्ग काढले पाहिजे. झाकून ठेवून, लपून ठेवून हे बिमारी वाढत राहते. तसंच जेव्हा एखाद्या मुलाला तो वयात येत असताना हळूहळू जाणवायला सुरू होतं, त्याला स्वतःला किंवा घरच्यांना जाणवायला सुरू होतं, तर त्यावेळेला त्याला लवकर डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे, लवकर दाखवलं पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मानसिकतेमध्ये सर्वांच्याच जो घटक कारणीभूत होतो तो आहे निराशा, चिंता, टेन्शन किंवा बिघडलेले नात्यसंबंध, किंवा बऱ्याच वेळेला एक अपराधीपणाची भावना त्या व्यक्तीमध्ये येते. ही अपराधीपणाची भावना काय येते, की त्याला तो म्हणजे चिल्लर समजायला लागतो किंवा तो मूल्यहीन समजायला लागतो, स्वतःला त्याच्या किंमत मनातून त्याच्या निघून जाते. आणि ह्या व्यक्तीला हे असं होण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला लैंगिकतेचं ज्ञान नसतं, रिअली हे जाणूनच घेत नाही, हे माहीत स्वतःला तर नसतंच आणि विचारायला पण लागतं. तर हे मानसिकता बदलली पाहिजे. पहिला प्रॉब्लेम इथं आहे, हे जर बदललं मी म्हणतो 50% प्रॉब्लेम इथंच सुटतात. म्हणून आपल्या मनानं काही नाही केलं पाहिजे. बऱ्याच वेळा याचं ऐकून काहीतरी केलं, त्यानं काहीतरी सांगितलं होतं, यानं म्हणलं होतं ह्या गोळ्या का, त्यानं म्हणलं होतं हे असं करा तसं करा, हे तात्पुरते मार्ग कुठलेही पकडायचे नाही. आपणाला आपलं आयुष्य पूर्ण जगायचं आहे आणि हे सगळं आयुष्य जगण्याकरता आपणाला कायमचं नीट व्हायचं, हा मनामध्ये धैर्य आलं पाहिजे, धीर घेतला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. हे कंबर बांधून, कंबर कसून जसं म्हणतो आपण एखाद्या कामाला निघालं पाहिजे, तसं हे निर्धार केला पाहिजे. म्हणून मानसिकता चांगली असणं हा पहिला पॉईंट. म्हणून मानसिकता बिघडणं हा किंवा मानसिकतेमध्ये कारण असणं हे नपुसकत्वाचं एक कारण असतं. दुसरं कारण की ऑर्गॅनिक म्हणजे शरीरामध्ये काही बदल असतात, हे बदल काही दोष झालेले असतात, मुळात जन्मता असतात काही वेळेला, काही नंतर आजारामुळे झालेले असतात, काही शरीरातल्या दोषामुळे झालेले असतात, काही वाईट घटक वाढल्यामुळे झालेले असतात, काही वाईट सवयीमुळे झालेले असतात, त्या माणसाच्या वागण्यामुळे झालेले असतात. पण हे बदल जे शरीरामध्ये झालेले असतात हे बदल ओळखले पाहिजे, कारण हे बदल दुरुस्त करण्यासारखे आहे. याच्यावर औषध आहे, प्रत्येक गोष्टीवर, गोळ्या औषधाने इंजेक्शननी होईल किंवा ऑपरेशन करून होईल, काहीही करता येईल, परंतु हे सांगितलं पाहिजे, आलं पाहिजे कुणाने सांगितलं पाहिजे. तर हे जे शरीराचे बदल असतात झालेले, त्याच्यामध्ये हार्मोन्सचं संतुलन हे सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला एंडोक्राईन्स म्हणतात. तर एंडोक्राईनमध्ये पिट्युटरी ग्रंथी जी असते, ज्या सर्व ग्रंथींचा राजा म्हणतात, मेंदूमध्ये मध्यभागात असते, तर तिच्यामध्ये काय बदल झालेला असेल,
तर तो दुरुस्त करता येतो. थायरॉइड मध्ये झालेला असेल बदल कमी किंवा जास्त तर त्याच्यामध्ये औषधोपचार देता येतो. त्या थायरॉइडच्या बाजूला एक छोटी ग्रंथी असते हरभऱ्याच्या डाळी एवढी, त्याला म्हणतात पॅराथायरॉइड. या पॅराथायरॉइड मध्ये काही गडबड झाली असेल तर ती पण दुरुस्त करता येते, कारण हे कारणं आहेत नपुसकत्व येण्याची, ते दुरुस्त होऊ शकतात. तसंच हृदयाचा त्रास हळूहळू वाढत गेला आणि गंभीर झाला तरी पण त्या व्यक्तीला नपुसकत्व येण्याची शक्यता असते. शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलं, कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांच्या मधून जी पोकळी असते ती छोटी व्हायला लागते, आतून ती चरबी जमा व्हायला लागते आणि मग त्या भागाचा रक्त पुरवठा कमी व्हायला लागला की त्या व्यक्तीला नपुसकत्व आल्यासारखे चिन्ह दिसायला लागतात. तसंच शुगर डायबिटीस मधुमेह जो आजार आहे तो जर अनकंट्रोल राहू लागला, शरीरातली शुगर जास्त वरच्या लेवलला राहू लागली तर त्या व्यक्तीमध्ये हळूहळू नपुसकत्वाचे चिन्ह दिसायला लागतात. तसंच ब्लड प्रेशर खूप वाढला, अतिशय अनकंट्रोल रक्तदाब होऊ लागला तरी पण त्या व्यक्तीमध्ये हे चिन्ह येतात, कारण त्याचं काय होतं ॲथरोस्क्लेरोसिस सुरू होतं, धमनी काठिण्य सुरू होतं आणि धमनी काठिण्य झालेल्या रक्तवाहिन्या त्या भागाला भरपूर रक्तपुरवठा करू शकत नाहीत. आणि काही वेळेला टेस्टीज त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असतील, आधी जन्मता काही डिफेक्ट असतील किंवा नंतर काही आजारानं झालेले असतील तर हे पण दुरुस्त करता येऊ शकतात. म्हणून हे काही शरीरातील बदल किंवा शरीरामध्ये काही झालेले घोटाळे, रचनेमध्ये झालेले घोटाळे हे आपल्याला दुरुस्त करता येतात. तर असे घोटाळे असणं हे दुसरं कारण नपुसकत्व येण्याचं. तिसरं कारण त्या भागाला, गुप्त भागाला काही दोष असेल. काही वेळेला कसं असतं की लेकरू जन्मतात त्याच्या लघवीच्या भागाचा चमडा हा इतका जास्त असतो तो पाठीमागे सरकत नाही, मग ते त्याच्या लिंगाचं तोंड पूर्ण झाकलेलं असतं. तर हे लक्ष दिलं पाहिजे, हे आईच्या लेकरू लहान असतानाच लक्षात येत असतं. हे असे दोष जर ती व्यक्ती मोठी झाली आणि हे मोठी झाल्यानंतर मग लक्षात आलं तर त्यावेळेला ते नपुसकत्वाची भावना असते. परंतु ही साधी गोष्ट आहे, एक छोटं ऑपरेशन करून तो पुढचा चमडा काढला जातो आणि काढून त्याला पूर्ववत आयुष्य चांगल्या सगळ्या सर्वांसारखं जगता येऊ शकतं. हे फायमोसिसच्या बाबतीत झालं किंवा ज्याला आपण काय म्हणतो की खतना करणं, सुंता करणं जे असतं तसं ऑपरेशन करून ते करता येतं. काही वेळेला लिंगताठ होत असताना ते दुखत असतं त्याला प्रायापिझम म्हणतात, तर याची पण औषधं असतात, त्याची पण ट्रीटमेंट करता येते. असे काही दोष त्या भागाचे असतील, खूप सूज आलेली असेल, एखादा हर्निया मोठा असेल किंवा व्हेरिकोसिस झालेला असेल, जांघेत सूज असेल किंवा खाली अंडाशयामध्ये सूज आलेली असेल, असे काही दोष असतील तर त्याचे पण इलाज असतात. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे पहिल्यांदा प्रिन्सिपल पाहिलं ते म्हणजे की लाजलं नाही पाहिजे, हे त्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. आता काही हे झाले तीन घटक, एक मानसिक, दुसरा शरीरामध्ये काही बदल झालेले पूर्ण शरीराचा विचार केला तर आणि त्या भागात गुप्त भागाच्या ठिकाणी काही बदल झालेले तिसरं कारण होतं. आणि आता चौथं कारण म्हणजे इतर कारण. इतर कारण म्हणजे काय, खूप लठ्ठ व्यक्ती होऊ लागली, जशी जशी जाड होऊ लागली एवढी लठ्ठ की त्या लठ्ठ व्यक्तीचं पुरुषत्व कमी व्हायला सुरू होतं, नपुसकत्व यायला हळूहळू सुरू होतं. तसंच काही जर ऑपरेशन झाले असतील आणि हे ऑपरेशन काही वेळेला जर चुकीच्या मार्गाने झालं किंवा त्या नसा खराब होण्यासारखं काही ऑपरेशन झालं किंवा काही वेळेला प्रोस्टेटचं ऑपरेशन करावं लागत असतं किंवा लघवीच्या पिशवीचं ऑपरेशन करावं लागत असतं, तिथं काही नाविलाज असतो त्यावेळेला हे केले जातात, तेव्हा त्या भागाचा थोडासा डॅमेज होतो आणि त्यावेळेला थोडं नपुसकत्व येणे हे साहजिक असतं. तसंच काही औषधांचा अतिशय जर वापर झाला आणि करतात लोक बऱ्याच वेळा असं बाहेरून ऐकून कितीही गोळ्या घेतात खातात म्हणानं तर त्यानं नपुसकत्व हे जास्त वाढतं, तेवढ्या पुरता थोडासा काही बदल वाटेल पण तुम्ही कायमचे बरं होऊ शकत नाही. तसंच अल्कोहोल अतिशय दारू पिणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीमध्ये ती व्यक्ती हळूहळू नपुसकत्वाकडे जायला लागते, काय त्याचं लिव्हर खराब व्हायला लागतं, हृदयाचा स्टॅमिना कमी कमी व्हायला लागतो. तसंच स्मोकिंग धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा हे बदल होतात आणि हृदयाकडे जास्त त्याचा परिणाम होतो आणि त्या व्यक्तीचा स्टॅमिना कमी व्हायला लागतो. तसंच मेंदूमध्ये काय बिघाड होत असेल किंवा स्पायनल कॉर्ड पाठीच्या कण्यामधून मणक्यामधून जे कॉर्ड खाली जात असते याच्यात काय दोष होत असतील तर तिकडचा जाणारा सप्लाय त्या भागाला करणारा मज्जा तुमचा सप्लाय हा डॅमेज होतो किंवा खराब होतो आणि तेव्हा पण नपुसकत्व येत असतं. तसंच काही औषधं आहेत ते डॉक्टरांना विचारलं पाहिजे की हे मी औषधं घेतोय त्याचा परिणाम तर नाही ना दुष्परिणाम. काही औषधांचे दुष्परिणाम पण असतात, ते साध्या रक्तदाबासाठी दिलेले असतील किंवा कुठल्या बिमारासाठी दिलेले असतील पण त्याचा परिणाम पण नपुसकत्वाकडे नेऊ शकतो, तर ते बदलता येतात, त्या ठिकाणी दुसरे औषधं असतात. तसंच लिव्हरचे काही दोष, लिव्हर खराब होणं
हृदयाकडे काय दोष जाणं, किडनीचा काय दोष होणं, हे जे प्रकार आहेत यानं पण त्या व्यक्तीचं नपुंसकत्व त्याला हळूहळू यायला लागत असतं. आणि काही कमरेला मार लागला किंवा तो खालचं पोट आहे त्याच्यामध्ये काही मोठं ऑपरेशन करावं लागलं त्यावेळी थोडी शक्यता असते की त्या व्यक्तीचं नपुंसकत्व येऊ लागतं. तर हे सगळी कारणं लक्षात घेतली पाहिजेत आणि त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं तुमची मानसिकता आधी चांगली केली पाहिजे, हे झाकून नाही ठेवलं पाहिजे, लवकर सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्याच्यावर विलास केला पाहिजे आणि हे विलास करून मनातून ते सगळं काढून टाकून सगळ्यासारखं चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी हा व्हिडिओचा कटाटोप केला. हे सगळं नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायु. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.